शाळा पुन्हा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। राज्यात 24 तारखेपासून पहिली ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, पण आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली। राज्यात 24 तारखेपासून पहिली ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले। वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र शाळा सुरू करण्याची पालकांची तसेच शिक्षकांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आता 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र स्थानिक प्रशासनाला त्याचे अधिकारही देण्यात आले आहेत। मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्यामुळे सोमवारपासून राज्यात पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। शाळा सुरू करण्या संदर्भामध्ये फक्त पहिली ते 12वी असेल आणि प्री प्रायमरी एज्युकेशन या दोघींच्या बाबतीत सुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि या शाळा आता सुरू करण्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं। पण त्याच्यामध्ये मला अजून एक निवेदन करायचं आहे की या शाळा सुरू करत असताना सातत्याने आपण मागील 2 वर्षापासून पाहतोय की आपण कोरोनाशी जो मुकाबला करत आहोत, त्याच्या संकटाशी जो सामना करत आहोत, त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे की काळजी यापुढे पण आम्ही घेणार राहणार आहोत आणि ते या माध्यमातून आपल्याला माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे, त्यामुळे या गोष्टीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देऊन आम्ही आमच्या SOPs मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पूर्णपणे स्थानिक परिस्थितीचं सातत्याने जे आहे ते मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे, अधिकाऱ्याच्या माध्यमातून परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याच्या तऱ्हेनेच भविष्यामध्ये निर्णय पुढचे निर्णय घेण्यात यावे आणि त्यामुळे पूर्णपणे काळजी घेऊनच या शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सुद्धा मी आपल्या माध्यमातून जे आहे ते सर्वांना माहिती की मागील काळामध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला त्यावेळी फेडरेटेड टास्क फोर्सने आम्हाला SOPs सांगितल्या होत्या, आमच्या ज्या SOPs होत्या त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये पालकांची संमती आवश्यक आहे आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक संमत येते ते विद्यार्थी शाळेत येतील, परंतु शिक्षण कोणाचंही थांबू नये हा आमचा मागील काळापासून प्रयत्न सुरू आहे आणि तो भविष्यातही सुरू आहे, त्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून बाजूला राहणार नाही या दृष्टिकोनातून निर्णय घेतला।